आज राज्यभर संपूर्ण राज्य विधानसभा तालुक्या महाराष्ट्र आंदोलन इकड़े कैमेरा है ना। यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खासदार उद्धव ठाकरे गटातले शरद पवार गटातले आणि काँग्रेसच्या लोकांनी खोटारडेपणा करू नये। हा इतका मोठा खोटारडेपणा केला होता की आंदोलन पक्षाला करावं लागलं। महाराष्ट्राच्या युवकांना फसवण्याचं काम, महाराष्ट्राच्या युवकाच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम आणि आमच्या नेतृत्वाला डॅमेज करण्याचं काम त्यांनी पापच केलं नाही। हे पाप यंत्रणी भरतीचं पाप हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी केलं होतं। त्यांनी 9 कंपन्या नेमल्या होत्या, त्यांनी टेंडर काढले होते आणि ते खोटारडे या महाराष्ट्राला मूर्ख बनवत होते आणि म्हणून आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करेल, आमच्या सरकारला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करेल तर तो आम्ही रस्त्यावर येऊन हाणून पाडू। आणि आज मला अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या 5 लक्षाच्या वर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केले, तीव्र आंदोलन केले। यातला आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजपासून तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करणे, जनतेमध्ये कन्फ्युजन तयार करणे, युवकांना आत्महत्येकडे वळवणे, युवकांच्या मनात त्या ठिकाणी आंदोलनाकरता प्रवृत्त करणे आणि हे धंदे महाविकास आघाडी आणि काँग्रेस शरद पवारजी आणि यांच्याकडले उद्धव ठाकरेच्या लोकांनी करू नये आणि महाराष्ट्राला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड तणाव निर्माण होईल आणि युवकांच्या मनात आक्रोश निर्माण होईल। हे कामच जो कंत्राटी कामगाराचा विषय, कंत्राटी भरतीचा विषय आपल्या महायुती सरकारने केलाच नाही, त्याला मात्र आमच्या सरकारचं नाव डॅमेज करण्याचा जो प्रयत्न केला तो आम्ही आज उजळून पाडला। मी एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी आणि आमचे नेते देवेंद्रजी यांचं मनापासून आभार मानतो। महाराष्ट्राच्या जनतेकडून, महाराष्ट्राच्या बेरोजगाराकडनं की त्यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।